नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिक अहमदनगर पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही कशी असेल आणि या तीन जिल्ह्यातील कोणत्या गावातून जाणार आहे या रेल्वे रूटला किती स्टेशन असतील हे आज आपण बघणार आहोत। पण त्याआधी आपण जर या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका। या आपल्या चॅनल वर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूयात। तर राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी पुणे अहमदनगर नाशिक अति जलद हायसेमी हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रोजेक्टला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। हा प्रोजेक्ट महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड MRIDC द्वारे कार्यान्वित केला गेला आहे, ज्याला महारेल देखील म्हणतात। हा महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे, जो राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे। या प्रोजेक्ट बाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने राहिलेल्या भूसंपादनाचे काम सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महारेलला दिल्या आहेत। तसेच पुणे अहमदनगर नाशिक हा 234.60 किलोमीटरचा प्रस्तावित सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वे मार्ग आहे, जो महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर आणि नाशिकला 24 स्टेशनद्वारे जोडला जाणार असून 16,039 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यामध्ये राज्याचा 3,273 कोटींचा हिस्सा आहे। या ग्रीनफील्ड मार्गावर प्रवासी रेल्वे गाड्या 2027 पर्यंत 200 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असून पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमधून जात असताना पुणे ते नाशिक दरम्यानचे अंतर फक्त 1.5 तासात पूर्ण होणार आहे। या मार्गावरील मालवाहतूक गाड्या 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असून चाकण, राजगुरुनगर, खेड, नारायणगाव आणि मंचरमधील विशेष आर्थिक क्षेत्र SEZ यासारख्या महत्वाच्या MIDC क्षेत्रांना जोडून औद्योगिक विकासासाठी एक नवीन मार्ग उघडण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा मानला जात आहे। चाकण, राजगुरुनगर, सिन्नर या MIDC ला जोडण्यासाठी खासगी फ्रेट टर्मिनल, ड्राय पोर्ट, मल्टी मॉडल आणि कमर्शियल हब, गोदामे आणि स्थानिक उद्योगांनी सुचवलेल्या ठिकाणी साइडिंग विकसित करण्याची मोठी योजना आहे। या प्रकल्पाला 2020 मध्ये लाईनचा सुधारित डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेने CR मंजूर केला होता। या DPR ला आता महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली असून अंदाजे 1,458.69 हेक्टर जमीन भूसंपादित होणार आहे। काही गावांमध्ये भूसंपादन हे सुरू झालं आहे। आता हा मार्ग नाशिक मधून कोणत्या गावातून आणि तालुक्यातून जाणार आहे तर नाशिक जिल्ह्यातील या रेल्वे मार्गासाठी 2 तालुक्यांचा समावेश झाला असून नाशिक मधील देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव या गावातून जाणार तर सिन्नर तालुक्यातील वडगाव, पिंगळा, चिचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटप्रिपी, बारागाव, पिंपरी, कसबे सिन्नर, कुंदेवाडी, मजरे, मुसळगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, दोडी खुर्द आणि बुद्रुक, नांदूर, शिंगोटे, चास, नळवंडी अशा 18 गावांतून हा रेल्वेमार्ग जाणार आहे। आता या 3 जिल्ह्यातील 24 स्टेशन कोण कोणते असणार आहे तर पुणे, हडपसर, मंजिरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबूत, साकूर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, मोहाद्री, शिंदे आणि नाशिक रोड असे हे स्टेशन असणार आहेत। आता संपूर्ण रोड मॅपचा अपडेट हा आपल्याला नवीन अपडेट आला की आपल्या चॅनल वर कळवण्यात येईल। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एवढेच। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।